त्याची गॅरंटी नाही. दादा इथे चपला गाडा गारे का की गरम आहे. हा नाही रोज इथे गारे. अरे वा हे बघ छोटे छोटे किती कलरफुल आहेत बघ. हे कमी आहेत पण आहेत. बाबा हा वाढणार आहे पाणी अजून हळूहळू. अजून चप्पल किती चप्पल दूर राहील. क्लिअरली पाणी पुढे येते. हा क्लिअरली पाणी पुढे येते. एवढं फास्ट होत आणि करतीय टाइमपास काहीतरी लहान मुलांसारखा खड्डा. आम्ही आता अक्षी बीचला आहोत. आज आमचा हा तिसरा बीच आहे. पहिला आम्ही किहिम बीच केलेला, त्याच्यानंतर म्हणजे काल किहिम बीचला गेलेलो, दुपारी अलिबाग बीचला आणि आता अक्षी बीचला. सो आता आम्ही उद्या निघणार आहोत, म्हणून आज फुल ऑन एन्जॉय चालू आहे आमचा. आता आम्ही आलो आहे दुपारीच. हाय, या तुम्ही पण मस्ती करायला. मस्त वाटतंय. ऊन खूप आहे पण पाण्यामध्ये जास्त काही जाणवत नाही आम्हाला. आणि हा बीच पण छान वाटला. अक्षी बीच आम्हाला आवडला, तो किहिम बीच आवडला. किहिम बीच नंतर आम्ही आता या अक्षी बीचला, म्हणजे किहिम बीच नंतर आम्हाला अक्षी बीच आवडला आहे. छान वाटला आहे ओवरऑल. मस्ती 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 बघा. अरे रे 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 होळी चालू आहे का तुमची? कोकोच्या डोळ्यात जाईल. तू कसं उभं आहेस? बघ ना, तो ऐकतच नाही. कोकोने पूर्ण रॅप केलंय मला. अरे अमितचं काय झालं? इकडे कोको, कोको चल इकडे आहे. दूर नको जाऊस. बस कोको चल चल. चला मग. हॅलो पकड़ा मैं तो ना लोगों की.
यांचा अवतार बघितलाय. होळीची तयारी चालू आहे. वाव सुपर दिसतंय. वेगळी पद्धत दिसते इकडे. छान वाटतंय ना. केसात नका टाकू बाबा. काही करा केसात नका टाकू. माझे तरी केस धुंदून कंटाळा आलाय. आंघोळ घातली कलरनी. अरे हळद लावताय काय? येते बाहेर बाहेर तिकडेच करा. तिकडे करा. इकडे नका रे. कोणते कलर नाहीये का दुसरे? अरे 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 हे पाणी चला ना तिकडे जाऊया मागे. चल जाऊया. चल हान ठेवते ना. गरम पाणी म्हणून ना हे करतायत. हाय. सो फायनली आता आम्ही निघालो आहोत. रिटर्न जर्नी चालू झालेली आहे. तर 3 दिवस आम्ही राहिलो. 3 दिवस खरंच कसे गेले कळालं नाही. सगळ्यांसोबत खूप मजा आली. आम्ही अगदी प्रत्येक दिवस खूप धम्माल केली. खूप एन्जॉय केलं. हा आणि खूप घरच्यासारखं म्हणजे सगळं फॅमिली होती आमची. कधी एकमेकांना ओळखत नव्हतं ॲक्च्युली. पण फर्स्ट टाईम गेलेलो. पण सगळे खरंच खूप छान होते. सगळ्यांचा स्वभाव खूप छान होता. सगळ्यांनी आम्हाला खूप म्हणजे आमच्यामध्ये मिक्स झाले. आणि आम्ही पण हा की आम्हालाच खूप वाटलं की आपण नवीन ठिकाणी नाही आलोय. आम्ही फॅमिली सारखो आहोत. आणि त्यांनी पण आमच्यासोबत धमाल केली. आम्ही पण त्यांच्यासोबत खूप जास्त एन्जॉय केलं. फ्री होतं. कम्फर्ट होता. खूपच खूप जास्त गरम होते. खूप आता आम्ही 5 जण निघालेलो आहोत. बाकीचे उद्या परवा येणार आहेत. आम्ही तर निघालेलो आहेत. तर आज धुलीवंदन पण होतं. तर आम्ही सकाळी ते पण आम्ही छान एन्जॉय केलं. तर सकाळी आम्ही ॲक्च्युली लवकर निघणार होतो. पण निघायच्या वेळी अचानक सगळे कलर विलर लावायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे आम्हाला पुढे सगळं लेट झालं. नाश्ता वगैरे करून मग आम्ही निघालो आहोत. तर आम्ही फुल धम्माल केली एवढंच सांगू शकते मी. खूप छान एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल सगळा आमचा इथला. तर आता काय उद्यापासून म्हणण्यापेक्षा आजपासूनच आमचं आता रुटीन. रोजच 3 दिवस मिळाले. 3 दिवस सुट्टी मिळाली ॲक्च्युली. म्हणून एन्जॉय करता आलं. नाहीतर असं सुट्टी काढून मग नाही होत. रोहनला पण ऑफिसमधून वेळ नाही मिळत. तर नाही मोस्ट ऑफ एन्जॉय करता येत. पण आता 3 दिवस लागून सुट्टी होती त्यामुळे एन्जॉय करता आलं.
आणि बघू आता आमची रिटर्न जर्नी चालू झालेली आहे. आम्ही किती वाजता पोहोचतो बघूयात. हा पनवेल रोड आहे आणि आता आम्ही इथे लंच केलेला आहे न्यू. आमचं आता लंच झालेला आहे. आम्ही पनवेल रोडला न्यू मिलन हॉटेल न्यू मिलनला लंच केलं आम्ही. तर आमची ही सेकंड व्हिजिट होती त्या हॉटेलला. पहिले पण एकदा आम्ही तिथे जेवण केलेलं आणि आता पण केलं. तर छान जेवण आहे. तुम्ही पण कधी जर ह्या रोडला आलात किंवा कर्नाळ्यापासून 15 किलोमीटर आहे अलिबाग साईडला, तर तुम्हाला पण कधी लंच करायचं असेल तर हॉटेल बेस्ट आहे. फूड क्वालिटी छान आहे. किचन वगैरे पण आम्ही बघितलं क्लीन आहे आणि विशेष म्हणजे रिझनेबल रेट्स आहे. खूप जास्त कॉस्टली नाही आहे. तर तुम्ही पण इकडे व्हिजिट करू शकता. ओवरऑल आमचा एक्सपिरियन्स चांगला होता. इथे छान होतं फूड. Thank you.